नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी आपल्या या एज्युकेशन चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच नुकतंच MPSC PSI ST आणि SO या परीक्षेसाठी जी नवीन गुणदान पद्धत ही लागू करण्यात आली आहे आणि नवीन अभ्यासक्रम करण्यात आलेला आहे, तर त्यानुसार ही गुणदान पद्धत काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तसेच पूर्वपरीक्षेमध्ये कुठले पुस्तकं वाचायचे आहेत, कुठल्या प्रश्नावर जास्त भर द्यायचा आहे, कुठल्या टॉपिकला जास्त व्हॅल्यू द्यायचा आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहे. आणि ही जर माहिती तुम्हाला किंवा हा जो सिलेबस आहे हा डाउनलोड जर करायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला हा ग्रुप आहे मिशन MPSC 2020, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ती माहिती PDF मिळेल, किंवा याच्याखाली वेबसाईटची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे वेबसाईटची, तिथून सुद्धा तुम्ही काय डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मध्यंतरी कुठंसुद्धा जरी शंका आल्या असतील तर तुम्ही तो प्रश्न विचारू मला शकता. आणि व्हिडिओच्या शेवटी मी माझा नंबर तुम्हाला देणार आहे, तुम्हाला जर काही अजून प्रश्न असतील तर तुम्ही पर्सनली मॅसेजद्वारे किंवा कॉलद्वारे मला काय प्रश्न विचारू शकता. तर चला बघूया MPSC पूर्वपरीक्षेचा नवीन आलेला अभ्यासक्रम. मित्रांनो, ही जी परीक्षा आहे महाराष्ट्र, या परीक्षेला महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित, या परीक्षेला अराजपत्रित असे म्हणतात. राजपत्रित परीक्षा म्हणजे ज्या राज्यसेवेत तुमचे पदं भरले जातात त्यांना राजपत्रित म्हणतात. STI ASO आणि PSI हे काय अराजपत्रित आहेत. तर याची जे पूर्व आणि मुख्य परीक्षा आता या ठिकाणी होणार आहे, साधारणतः 850 ज्या जागा आहेत त्या PSI साठी निघालेल्या आहेत. आणि मी व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे एक की PSI परीक्षा कमी दिवसात कशी क्रॅक करायची आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही काय पाहून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी PSI परीक्षा जर म्हटलं तर याचे दोन टप्पे असतात, एक असते पूर्वपरीक्षा आणि एक असते मुख्य परीक्षा, नंतर तिसरी असते ग्राउंड. नंतर ग्राउंडमधून जर तुम्ही क्वालिफाय झाले तर नंतर असते तुमचं मुलाखत परीक्षा आणि शेवटी असते तुमची नियुक्ती. तर आणि नंतर सुद्धा ट्रेनिंग असते आणि नंतर तुम्हाला जॉईनिंग मिळते. तर ही PSI ची वाटणारी सोपी परंतु असो अतिशय किचकट अशी एक प्रक्रिया आहे. तर त्याची जी पूर्व प्रक्रिया आहे पूर्वपरीक्षा, हिचा आता आपण काय थोडा अभ्यास या ठिकाणी करणार आहे. तर या ठिकाणी जो पहिला पेपर होतो की ज्याला प्री एक्झाम म्हणतात, प्रिलिम म्हणतात, कंबाईन सी म्हणतात, बी एक्झामसुद्धा म्हणतात, तर ती 100 गुणासाठी होती. संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजे कंबाईन परीक्षा होते 100 गुणासाठी. आणि आता मुख्य परीक्षा जो आहे तो खास बदल या ठिकाणी झालेला आहे की मुख्य परीक्षा ही आता किती गुणाची घेण्यात येणार आहे, 400 गुणाची. याच्या अगोदर किती होती, फक्त 200 गुणाची होती. आणि पेपरसुद्धा काय नुकतं हासुद्धा बदल 3 वर्षाअगोदरच झालेला आहे. पेपर क्रमांक 1 हा संयुक्त असणार आहे, यामध्ये मराठी इंग्रजी आणि GK चा, आणि पेपर क्रमांक 2 जो आहे तो स्वतंत्र होणार आहे. आता पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी इंग्रजी असणार आणि पेपर क्रमांक 2 मध्ये साधारणतः काय असणार आहे, तर जे ASO असेल तर ASO पदासाठी, PSI असेल तर PSI पदासाठी लागणारे कायदे वगैरे त्याचं ज्ञान या ठिकाणी असणार आहे. STI साठी जर मेन्स असेल तर इकॉनॉमिक्स वगैरे त्यातले महत्त्वाचे नियम कायदे हे असणार आहे. तर या परीक्षेला म्हणतात महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित, महाराष्ट्र सबऑर्डिनेट सर्व्हिस ग्रुप बी एक्झाम नॉन गॅझेटेड. तर या ठिकाणी परीक्षेची योजना आपण या ठिकाणी पाहूया किंवा परीक्षेचा पॅटर्न पाहूया. या ठिकाणी आपल्या परीक्षेचा पॅटर्न दिलेला आहे, प्रश्नपत्रिकेची संख्या या ठिकाणी 1 असणार आहे, याचा संकेतांक सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. हाच संकेतांक तुम्हाला परीक्षा फॉर्ममध्ये सॉरी आन्सर कीवर सुद्धा काय लिहायचा असतो, तर तो आहे 012. या ठिकाणी प्रश्नाची जी संख्या आहे प्री परीक्षेला PSI ला तर 100 आहे आणि एकूण गुणसुद्धा किती 100 असतात. दर्जाचा जर विचार केला तर ग्रॅज्युएशन लेवलची ही परीक्षा आहे. तुम्ही जर सध्याच्या वेळेस 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला सुद्धा जरी असाल तरी तुम्ही अपियर असताना सुद्धा काय ही परीक्षेचा देऊ शकता किंवा हा फॉर्म तुम्ही काय भरू शकता. जर काही तुम्हाला अजून काही सूचना असतील तर परत मला तुम्ही कमेंट करून करू शकता. या ठिकाणी पदवीचा दर्जा आहे जे किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे सुद्धा काय हा फॉर्म भरू शकता. परंतु मुख्य परीक्षा देण्याच्या अगोदर तुम्हाला पूर्वपरीक्षा होणं पास होणे काय बंधनकारक आहे, अन्यथा तुम्हाला मुख्य परीक्षेला बसू देता येणार नाहीत. तर ही जी परीक्षा आहे ती मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांमधून प्रश्न या ठिकाणी आलेले असतात. परीक्षेचा जो कालावधी आहे तो 1 तासाचा आहे आणि प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे ते आहे बहुपर्यायी. बहुपर्यायी म्हणजे काय, MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, म्हणजे 4 प्रश्न असतात, 4 प्रश्नापैकी 1 तुम्हाला काय गोल करायचं आहे, गोल करताना सुद्धा गोल बाहेर घे जाता कामा नये. आणि या ठिकाणी जर परीक्षा पद्धतीसाठी गुणदान पद्धत जर विचार केलं तर या ठिकाणी निगेटिव्ह पद्धत आहे, 4 जर चुकले तर तुमचा 1 गुण या ठिकाणी काय कमी करण्यात येतो.
अशा प्रकारे ही आहे मागील परीक्षेचे जे कट ऑफ वगैरे किती वर लागलेले आहेत त्याचे व्हिडिओ मी आता आज नक्कीच तयार करत आहे. तुम्ही उद्या किंवा परवाला ते व्हिडिओ मी टाकणार आहे की 2018 कट ऑफ किती लागला, 2019 कट ऑफ किती लागला आणि साधारणतः 2020 किती लागणार आहे. तर मित्रांनो आता याचा आपण बघूया अभ्यासक्रम. अभ्यासक्रममध्ये सुद्धा आपण कोणते विषय आहेत, कोणते पुस्तक आहे, किती प्रश्न येतात, कुठल्या टॉपिकला जास्त वेटेज आहे हे सुद्धा आपण काय पाहणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो आपणास विनंती आहे की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि बेल बटनसुद्धा दाबा. व्हिडिओ आवडला जर असेल तर नक्की सूचना करा, कमेंट करा, लाईक करा आणि सूचनासुद्धा काय करा काही जर असतील तर आपण त्याच्याविषयीसुद्धा काय व्हिडिओ तयार करणार आहे. आणि ही PDF डाउनलोड करण्यासाठी लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहेच. पहिला विषय चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये साधारणतः 15 गुण या ठिकाणी आपल्याला जर म्हटलं तर चालू घडामोडीमध्ये 15 गुण या ठिकाणी विचारले जातात आणि चालू घडामोडी साधारणतः भारताच्या आणि जगाच्या. आता या ठिकाणी लक्षात घ्या 5 ते 6 प्रश्न हे जागतिक लेवलचे असतात आणि 10 प्रश्न हे भारतातील असतात आणि या भारतातील 4 ते 5 प्रश्न हे महाराष्ट्रातील असतात. मग ते महाराष्ट्र भूषण पुरस्कारापासून तर पार नोबेल पुरस्कारापर्यंत, नोबेल पुरस्कारापर्यंत असतात. यामध्ये साधारणतः पुरस्कार, क्रीडा, खेळ, निधन, वार्ता, जागतिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अशा महत्त्वाच्या घडामोडी ज्या असे याचे काय प्रश्नही विचारले जातात. यासाठी जर पुस्तक वाचायचं म्हटलं तर तुम्हाला डेली न्यूजपेपर वाचणं आवश्यक आहे आणि दुसरं जर मासिकामधून जर अभ्यास करायचा म्हटला डेली न्यूजपेपरमध्ये द हिंदू तुम्ही जर इंग्रजी प्रिफर करत असाल तर हिंदू किंवा टाईम्स ऑफ इंडिया. मराठीमध्ये जर म्हणसाल तर साधारणतः सध्याच्या वेळेस लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स हे 2 पेपर का अतिशय चांगले आहेत आणि यांचे कात्रण काढूनसुद्धा तुम्ही नोट्स काढू शकता. किंवा जर मासिकाचा जर विचार केला तर बुलेट मासिक आहे, सॉरी अभिनव मासिक आहे, देवा जाधव सरांचं सुद्धा मासिक आहे. हे 2 मासिक जर तुम्ही प्रिफर केले तर अतिशय बेस्ट राहील. बाकीचे जे मासिक सिम्प्लिफाईडसुद्धा आता नवीन एक आलेलं आहे ते सुद्धा उत्कृष्ट आहे. साधारणतः या ठिकाणी 15 प्रश्न येतात. पुढचा जो घटक आहे तो आहे नागरिकशास्त्र. नागरिकशास्त्र म्हणजेच राज्यघटना, म्हणजेच राज्यशास्त्र, भारताच्या किंवा घटनेचा प्राथमिक अभ्यास, तसेच राज्य व्यवस्थापन, प्रशासन, ग्राम व्यवस्थापन इत्यादीविषयी साधारणतः 15 या ठिकाणी प्रश्न येतात. या 15 प्रश्नामध्ये साधारणतः भारतीय घटनेची निर्मिती जेव्हापासून झाली, म्हणजे पहिली जी आहे दिवस की कुठल्या दिवशी घटना निर्मितीला सुरुवात झाली त्या दिवसापासून, तर कालची जी घटनादुरुस्ती म्हणजे शेवटची घटनादुरुस्ती झालेली आहे 102 वी त्या घटनादुरुस्तीपर्यंत तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. साधारणतः जे घटनेचे पहिले 4 भाग आहेत त्यातील 3रा भाग आणि 4था भाग म्हणजे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि घटनादुरुस्त्या या 3 भागावर हमखास 3-3 प्रश्न हे या ठिकाणी विचारले जातात. उरलेले जे प्रश्न आहेत ते पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल यांच्यावर विचारले जातात साधारणतः 3 ते 4 आणि 3 ते 4 जे प्रश्न आहेत ते ग्राम व्यवस्थापन, राज्य व्यवस्थापन की ज्याला आपण पंचायत राज असं सुद्धा म्हणतो त्याच्यावर सुद्धा काय प्रश्नही येतात. तर मित्रांनो यासाठी पुस्तकाचा जर विचार केला तर महत्त्वाचं पुस्तक आहे लक्ष्मीकांत सरांचं, नंबर 2 आहे तुम्हाला कोळंबे सरांचं, अशी 2 पुस्तकं तुम्ही याच्यासाठी वापरू शकता. इतिहास 3रा भाग आहे. इतिहास इतिहास विषयासाठी जर म्हटलं तर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, तर हा जो इतिहास आहे साधारणतः 1757 म्हणजे पानिपतच्या युद्धापासून तर हा काय इतिहास या ठिकाणी आहे. बक्सारची लढाई 1764 पासून तर हा इतिहास विचारला जातो आणि काही प्रश्न हे इंग्रज आले तेव्हापासून, पहिला प्रिंटिंग कारखाना वगैरे, वृत्तपत्र तेव्हापासून काही विचारले जातात. पण साधारणतः जर एखादा विचार केला तर काही चळवळीच्या बाबतीत राजारामरायापासून तर आतापर्यंत काय हा इतिहास विचारला जातो की जे वारले चित्रकार त्यांच्यापर्यंत विचारला जातो. यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास विशेषतः विचारला जातो आणि याच्यासाठी तुम्हाला पुस्तकं म्हटलं म्हणजे याच्यासुद्धा 15 प्रश्न या ठिकाणी काय येतात. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे समाजसुधारक तुम्हाला चांगले करायचे आहे. यामध्ये बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज यांचे साधारणतः महर्षी धोंडो, केशव कर्वे, आगरकर, टिळक यांचे जे प्रश्न आहेत साधारणतः 1 ते 2 प्रश्न यांच्यावर हमखास हा ठेवलेला असतोच. यासाठी म्हणजे ग्रोवर वाचायचा आहे भारताच्या इतिहासासाठी, महाराष्ट्रासाठी शांताबाई, शांता कोठेकर किंवा खटारे किंवा गाठ्याळ यांचं तुम्हाला पुस्तक वाचायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 11वीचा इतिहास. 11वीचा इतिहास हा तुम्हाला बेस्टच आहे आणि हा तुम्हाला वाचावाच लागेल. तर अशा प्रकारे याचा तुम्ही अभ्यास करू शकता. पुढचा भाग आहे भूगोल. महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास विशेषतः या ठिकाणी जेवढे तुम्हाला पॉईंट दिलेले आहे, पृथ्वी,
जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमीनचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादीवर एक एक प्रश्न या ठिकाणी येतोच. मुख्य म्हणजे महाराष्ट्रावर या ठिकाणी 7 ते 8 प्रश्न येतात, भारतावर 3 ते 4 प्रश्न येतात, आणि जगाचे जे आहेत प्राकृतिक रचना, पृथ्वी, जगातील विभाग याच्यावर 2 ते 3 प्रश्न या ठिकाणी येतात. तर महत्त्वाचं म्हणजे सौदी सरांचं महाराष्ट्र स्टेट हे पुस्तक तुम्ही वापरू शकता, आणि खतीब सरांचं सुद्धा पुस्तक आहे, आणि दीपस्तंभचं सुद्धा काय पुस्तक आलेलं आहे. परंतु बेस्ट म्हणसाल तर महाराष्ट्र स्टेट हे अतिशय चांगलं उत्कृष्ट पुस्तक आहे. आजकाल रोड वगैरे, वाहतूक, महामार्ग, वॉटर मार्ग यांच्यावर सुद्धा काय प्रश्न, बरेचसे प्रश्न आता काय येऊ लागलेले आहे, म्हणजे दरवर्षी 2-2 प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. तर तुम्ही महत्त्वाचे जे महामार्ग आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास काय करून गेलं तर अतिशय चांगलं होईल. पुढचा जो भाग आहे तो अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमिक्स. भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती. आणि महत्त्वाचा जो दुसरा टॉपिक आहे तो शासकीय अर्थव्यवस्था. यामध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी याच्याविषयी काय महत्त्वाचे प्रश्न येतात. याविषयी महत्त्वाचे म्हणजे राज्यघटनेतील महत्त्वाचे कलम याच्यावर सुद्धा काय प्रश्न येतो. राष्ट्रीय उत्पन्न, GDP, GDP म्हणजे आर्थिक वृद्धी दर जो काय आहे तो, जागतिक बँक, महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत जागतिक, IBRD यांच्याशी, रिझर्व्ह बँक, नवीन कायदे, आता कोणकोणत्या बँका विलिनीकरण झाल्या त्या, नाणे बाजार, भांडवली बाजार, पेमेंट्स बँका, अर्थसंकल्पामध्ये पहिला अर्थसंकल्प कोणता, अर्थसंकल्पाचे प्रकार इत्यादी विषयी साधारणतः 15 प्रश्न या ठिकाणी येतात. तर यासाठी जर वापरायचं म्हटलं तर किरण देसले सरांचं पुस्तक आहे आणि कोळंबे सरांचं सुद्धा पुस्तक आहे. परंतु तुम्ही जर एकदम कोळंबे सरांचं पुस्तक वाचाल तर त्यात तुम्हाला कळणार नाही, त्यासाठी तुम्हाला वेळ लागला चालतो. देसले सरांचं पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक्स, चित्र वगैरे आणि डायग्राम काढून दिलेले आहेत, त्या तुम्हाला काय तुम्हाला समजून येतील. पुढचा भाग आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानसाठी जर विचार केला अर्थव्यवस्थेला सुद्धा काय 15 प्रश्न येतात. सामान्य विज्ञानसाठी सुद्धा 15 प्रश्न येतात. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. पाचवी विभागावर साधारणतः 3-3 प्रश्न या ठिकाणी येतात, आणि असे 15 ते 17 प्रश्न या ठिकाणी काय विचारले जातात. तर या ठिकाणी सामान्य विज्ञानाचा जर विचार केला तर महत्त्वाचं म्हणजे वनस्पतीशास्त्र, आणि एवढ्यात आरोग्यशास्त्रावर जास्त महत्त्वाचं येत आहेत. आता एवढ्यात आलेले व्हायरस, कोरोना, H1, H2 हे साधारणतः कुठल्याही वर्षभरात जेवढ्या बिमाऱ्या होत असतात त्यातील कुठल्या तरी 1-2 रोगाविषयी या ठिकाणी काय प्रश्न विचारलेले असतात. रसायनशास्त्रामध्ये महत्त्वाचं म्हणजे अणु, रेणू यांचे सुद्धा प्रश्न असतात. प्राणीशास्त्रामध्ये सुद्धा प्राण्यांची जी रचना आहे वगैरे, जे महत्त्वाचे गट आहेत त्यांच्या आर्थोपोडा, त्या अशा जे वेगवेगळे गट आहेत त्याच्यावर प्रश्न काय विचारले जातात. आणि एक नवीन ट्रेंड आलेला आहे की रसायनशास्त्रामध्ये साधारणतः आणि भौतिकशास्त्रामधील कमीत कमी 2 ते 3 गणितं, 3 ते 5, तसं तर मागच्या परीक्षेत 5 आले होते, 3 ते 5 गणितं हे तुम्हाला काय येत असतात. त्यामुळे गणिताकडे जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही दुर्लक्ष करता कामा नये. आणि PSI ची परीक्षा तीच व्यक्ती काढू शकते की जी व्यक्ती विज्ञान आणि इकॉनॉमिक्स या दोन विषयाची काय बाप असेल, बाप म्हणजे चांगला अर्थ या ठिकाणी अभ्यास असेल, तेच व्यक्ती काय काढू शकते. पुढचा जो भाग आहे तो बुद्धिमापन. विज्ञानसाठी पुस्तक म्हणजे युनिक अकॅडमीचं आहे, लुसेंटचं सुद्धा आहे, महत्त्वाचं म्हणजे स्टेट बोर्ड आहे 7वी ते 10वी, आणि मस्के सरांचं सुद्धा का अतिशय चांगलं पुस्तक आहे, तर ते तुम्ही काय घेऊ शकता. आता पुढचा विषय आहे बुद्धिमापन चाचणी किंवा अंकगणित. या ठिकाणी साधारणतः 15 प्रश्न विचारले जातात नेहमीप्रमाणेच, आणि या ठिकाणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असतात. 8 प्रश्न साधारणतः बुद्धिमत्ताचे असतात आणि 5 ते 6 प्रश्न हे काय गणिताचे असतात. गणितामध्ये अपूर्णांक, टक्केवारी, काळ, काम, वेग, बोट, नदी, प्रवाह, नफा, तोटा, सरासरी याच्यावर काय प्रश्न विचारले जातात. नाणे वगैरे याच्यावर असतात, मिक्सचर ॲलिगेशन याच्यावर असतात. आणि बुद्धिमापनमध्ये दिशा, नातेसंबंध, सिलोलिझम, पझल्स, कोडिंग, डिकोडिंग, संख्या मालिका असे जे महत्त्वाचे जे चॅप्टर आहेत याच्यावर काय विचारले जातात. आणि अंकगणितमध्ये सुद्धा रेल्वे नावाच्या चॅप्टरवर सुद्धा काय एक प्रश्न हा हमखास असतोच. याच्यासाठी जर तुम्हाला पुस्तक म्हटलं तर राणे सरांचं पुस्तक आहे, सिम्प्लिफाईडसुद्धा आता आलेलं आहे. आणि या सगळ्यांचं जर बेस्ट बाब म्हटलं बुद्धिमत्ताला किंवा गणिताला तर ते आहे आर्यस अग्रवाल, हे इंग्रजी किंवा हिंदीतून पुस्तक आहे, हे एकदम बेस्ट पुस्तक आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेही कुठलेही जर काही समस्या असतील किंवा प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे करू शकता. व्हिडिओ आवडला त्या असेल तर त्याला लाईक करण्यास विसरू नका. या ठिकाणी आपल्याला टीप दिलेली आहे की ही जी पद्धत आहे 400 गुणांची,
ही 2020 होणाऱ्या परीक्षेपासून का लागू करण्यात येणार आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आज टाकलेला आहे, 4/3/2020 हा सिलेबस या ठिकाणी आहे। व्हिडिओ जर आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका। PDF डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। तुमच्यासाठी MPSC साठी सर्व PSI चे जे पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी महत्त्वाचे कायद्यांचे जे व्हिडिओच्या प्लेलिस्ट या तयार करण्यात आलेले आहेत, प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते कायदे आणि त्या महत्त्वाचे जे प्रश्न संच आहेत तसेच ते तुम्ही काय पाहू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहला त्याबद्दल धन्यवाद। परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो आपल्यासाठी खास अनअकॅडमीनं बॅच चालू केलेली आहे, GS मोस्ट प्रॉबेबल टॉपिक्सवरची फॉर MPSC राज्यसेवा 2020 साठी एक बॅच चालू करण्यात आलेली आहे अनअकॅडमी या ॲपवर। तुम्ही ते ॲप डाउनलोड करा, त्या ठिकाणी तुम्हाला काय हे सर्व जे आहेत कोर्सेस फ्रीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत। यामध्ये महत्त्वाचं जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी यामध्ये तुम्हाला काय काय घेण्यात आलेलं आहे, ऑल इम्पॉर्टंट टॉपिक्स घेतलेले आहेत प्रिलिम कवर करण्यासाठी, ॲनालिसिस बेस्ड क्वेश्चन सोल्युशन घेतलेलं आहे, लास्ट मिनिट रिव्हिजन घेतलेलं आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर ॲनालिसिस घेतलेलं आहे। तर मित्रांनो हा जो टाईम टेबल आहे हा टाईम टेबल तुमच्याजवळ आहे आणि ह्या ज्या बॅचेस आहेत त्या 7 फेब्रुवारीपासून काय चालू झालेल्या आहेत। तुम्ही अजूनही सुद्धा ह्या बॅचेस तुम्ही काय पाहू शकता। यामध्ये तुम्हाला साधारणतः 7 तारखेपासून तुमचा टाईम टेबल आहे, यामध्ये 10 ते 11:30 आणि दुसरी जे आहे ते 2 ते 2:30, 3:30 आणि 4 ते 5:30 अशा 3 वेळेमध्ये हे सर्व जे बॅचेस आहेत या ठिकाणी तुम्हाला अनअकॅडमी वेबसाईट किंवा अनअकॅडमी ॲप आहे त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते ॲप डाउनलोड तुम्ही करून का याचा यूज करू शकता। तर मित्रांनो यामध्ये भूगोल आहे की जे किरण गायकवाड सर घेणार आहेत, आधुनिक इतिहास आहे प्रकाश इंगळे सर, पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र की ज्या प्रीती राऊत मॅडम घेणार आहेत, असा हा टाईम टेबल आहे। साधारणतः हे सर्व जे बॅचेस आहेत त्या 30 मार्च रोजी आहेत। यामध्ये राज्यशास्त्र जे आहे ते सुभाष पवार सर घेणार आहेत, अर्थशास्त्र रमेश उरुनावल सर आणि महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो किशोर गोरे सर आणि अर्थशास्त्र हनुमान हांडे सर। तर असे सर्व अतिशय क्वालिफाईड जे शिक्षक आहेत हे या ठिकाणी की ज्यांना 10-10, 15-15 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे असे अन अकॅडमीचे एज्युकेटर्स आहेत आणि हे आपल्याला काय मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तत्पर आहेत। तर या व्हिडिओ सिरीजची जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही काय याचा सिरीजचा काय फायदा घ्यायचा आहे। यामध्ये मुख्यतः प्रकाश इंगळे सर हे मॉडर्न हिस्ट्री शिकवणार, हनुमान हांडे सर इकॉनॉमिक्स आणि किरण गायकवाड जिओग्राफी आणि रमेश उरुनावल सर काय इकॉनॉमिक्स आणि जे महाराष्ट्राचे इकॉनॉमिक्स आहे ते हनुमान हांडे सर या ठिकाणी तुम्हाला घेणार आहेत। तर सर्व लिंक जे आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेतच। तर प्रीती मॅडम ज्या हिस्ट्री इकॉनॉमी आणि इकॉलॉजी एन्व्हायरमेंटल अँड इकॉलॉजी याचा अभ्यास घेणार आहेत, किरण गोरे सर महाराष्ट्राचं जिओग्राफी आणि आपले सुभाष पवार सर हे पॉलिटी घेत आहेत। तर मित्रांनो हे जे ॲप आहे तुम्ही डाउनलोड करण्यास अजिबात विसरू नका, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करण्यास विसरू नका। तुमच्या काही सूचना असतील, कमेंट असतील तर मला तुम्ही नक्की करा, त्या कमेंटला मी नक्की तुम्हाला काय उत्तर देणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।